या गोष्टी घडत राजकारण आहे. आता शरद पवार काय चीज आहे तुम्हाला माहिती आहे, मला पण जवळून माहिती आहे, सगळ्या देशाला कमीत कमी माहिती आहे. बाळासाहेब त्यांना म्हणायचे तेल लावलेला पहिलवान कधी हातातून सटकेल काय सांगता येत नाही. हे आज इथं असतील, उद्या तिथं असतील, परवा तिथे असतील, एक सोयीचं राजकारण. पण तरी सुद्धा या देशातला एक मान्यवर नेता हे मी मनापासून मानतो. त्यांच्याकडे आहेत क्वालिटी. विषय असा आहे की त्यांची कधी कधी अडचण होते की कधी समर्थन करावं लागतं, कधी विरोध करावा लागतो, त्यामुळे आमचं नुकसान होईल एक लक्षात ठेवा. म्हणजे आपण क्षणभर असं गृहीत धरूया, राष्ट्रवादी पुन्हा विजयपूर घेईल आणि आम्हाला सांगितलं तुम्ही जाऊ नका, तुम्ही आमच्यावर येणार असं होईल असं वाटतं. आणि झाला तरी फरक पडत नाही, कारण माझा मुख्यमंत्री एवढा सक्षम आहे की मग उलट एक संधी मिळेल आम्हाला ते करायचं नाही, पण तो स्वतःच्या जीवावर सुद्धा त्या ठिकाणी निवडणुका लढू शकतो. तुम्हाला कुठेतरी भीती, तुम्हाला कुठेतरी भीती वाटते का राजकीय भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू शकते म्हणून? हे अजिबात भीती वाटत नाही. एका प्रामाणिक एक भूमिका घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो प्रामाणिक. याचं जे चित्र आहे की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अतिशय मिळून मिसळून काम करतात. परवा आम्ही अयोध्येला होतो, खास त्यांची बैठक जरी दिल्लीला होती तरी सुद्धा एक लोकांना मेसेज जावं भक्तिभावाने की त्या ठिकाणी याला राम मंदिराला भेट द्यायला मुख्यमंत्र्यांबरोबर खास तेवढ्यासाठी आले. दोघांनी मिळून दर्शन घेतलं, आरती केली आणि मग ते दिल्लीला गेले. सांगत तात्पुरी भीती कोणाची काम आहे. भक्तिभावाने दोन्ही एकत्र रामस्वरूपी राहतात, राम म्हणून आम्ही आमचं दैवत मानतो. तर अशा व्यक्तींच्या मनामध्ये कुठलं पाप येईल असं मला वाटत नाही.